रमेश बाबूधुरी रत्नागिरीवरून या ठिकाणी आलो. एक मित्रांच्या रत्नागिरीच्या एका मित्राने इथे अरमानी एअर अरमानी यांनी या ठिकाणी एअर कास्टंट केलेलं, त्याचा रिझल्ट खूप चांगला होता. माझे सुद्धा खूप केस समोरचे गेलेले, समाजात वावरताना सगळीकडे फिरताना वगैरे खूप लपवावं लागायचं. कार्यक्रमांना जाण्याचं मी टाळायचो की खूप एजेडवर दिसायला लागलो. नंतर त्याच्या संन्यासनं मी लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या जवळ असलेल्या अरमानी यांनी या क्लिनिकमध्ये आलो. माझं सरांशी तिथले असलेल्या डॉक्टरांशी बोलणं झालं आणि एक ऑक्टोबर 2017 मी करून घेतलं आणि 5 दिवसामध्ये एक एअर सुरुवात झाली, स्टार्ट होईल. आणि आजच्या दिवसाला जर मला एवढं फील प्राऊड फील होत आहे की मी कुठल्याही ठिकाणी जाताना कार्यक्रमात येताना मी बिंदास्पणे उघड जातो, सेल्फी चांगल्या पद्धतीने करतो. फॅमिली सुद्धा माझी खूप खुश झाली, मुलं तर माझी तर भयंकर खुश झाली. कारण ती कॉलेजमध्ये मुलं असताना की त्यांची मुलं आई वडील कसे येतात, त्यांचे केस आहेत आणि तुम्हाला बाबा तुमचे केस कमी आहेत वगैरे असं खूप वेळा त्यांच्याशी मला डिस्कस व्हायचं. पण आता त्यांना सुद्धा खूप बरं वाटतं. इथले डॉक्टर्स, इथला स्टाफ खूप मला कोऑपरेट केलं. अजून दर वेळेला त्यांचा माझा फॉलोअप असतो, मी प्रिकॉशन घेतो की अजून केस नसताना काय तकलीफ झाली आणि आता जी आल्यानंतर टिकवण्यासाठी काय काय जे करावं लागतं मी त्यांच्याकडून माहिती घेत असतो. पीआरपी त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी करत असतो. जरी त्यांचा संपलेले असते पीआरपीच हे, तरी माझ्या एक्स्ट्रा अजून करायचं तर त्यांच्याकडून मी त्यांच्या सल्ल्यानुसार मी अजून करत आहे. आणि खूप खूप धन्यवाद एअर अरमानी आणि यू साठी की मला त्यांनी माझ्या जगण्यामध्ये किंवा माझ्या चैतन्य एक चैतन्य निर्माण झालंय आणि मी खूप प्राऊड करतो. आणि खूप मित्रांमध्ये आज मी बिंदास्पणे वावरतोय. इथून हा सगळा भाग असा केसांचा नव्हता, फक्त ह्या साईडचे ह्या साईडचे एवढंच होतं. हे पूर्ण असून टक्कर होतं, म्हणजे समोर सेल्फी घेताना खायताना खूप त्रास आहेत. पण आता तुम्ही बघताय असं हे सगळे माझे परत नव्याने पहिल्यासारखे आले. पहिल्यासारखं मी केस विंचरणे वगैरे मी कधी पाणी बाळगायचो गांगवा कधी घ्यावायचा नाही, पण आता मला गांगवा खिशात बाळगावा लागतो. आणि खूप उडताना औषध हे करताना दर 1.5 महिन्याने मला केस कट करावे लागतात. वाढले की एकदम खूप खाली डोक्यावर येते, डोळ्यावर वगैरे असे येतात. पण आता एकदम मस्त वाटत. आणि एक माझं वय आता 38 वय आहे. मी केस नसताना जवळ 48-50 वय असं माझं म्हणायचं, पण आता माझं 38 पेक्षा 35-30 वगैरे असं वय समोरून सांगितलं जात ते ऐकून खूप बरं वाटत.